नमस्कार स्वागत आहे तुमचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये मी अशोक वानखडे महाराष्ट्रात पूजा चव्हाण प्रकरण वेगळं वळण घेत आहे असं वाटतं आहे संजय राठोडच्या बाबतीत सगळे चूप आहेत बी जे पी हमलावर आहे शिवसेना चूप आहे एन सी पी चूप आहे हां काँग्रेसमध्ये जरूर जे काँग्रेसचे मंत्री आहेत पुनर्वसन आणि आपत्ती म्हणजे डिझास्टर मॅनेजमेंट ज्याला आपत्ती व्यवस्थापन असं नाव आहे तर विजय वडेट्टीवार हे त्या विभागाचे मंत्री आहेत त्यामुळे संजय आपत्तीमध्ये सापडल्यामुळे त्यांना त्यातनं बाहेर काढून त्याचं पुनर्वसन कसं करावं याच्या बाबतीत ते लागलेले आहेत बी जे पीनी जेव्हा संजय राठोडला घेऊन सरकारवर हमला चढवला तेव्हा विजय वडेट्टी वडेट्टीवार म्हणाले की बी पी जे पीच्या नेत्यांचे लफडे किती आहेत मला माहीत आहेत तेव्हा त्यांनी याच्यावर बोलू नये प्रश्न कोण नेता किती लफडे करतो याचा नव्हता प्रश्न त्या मुलीला न्याय देण्याचा होता प्रश्न एका मंत्र्यावर लागलेल्या आरोपांचा होता तुम्ही स्वतः चिखलात असल्यामुळे तुम्ही आम्हाला चिखलात आहे असं म्हणू नका हे म्हणून महाराष्ट्र सरकार पूजा चव्हाणच्या हत्या आत्महत्या प्रकरणातनं बाहेर निघू शकत नाही कुठेतरी कारण त्या अकरा ऑडिओ क्लिप्स ज्याच्यावर मी ऑलरेडी विस् पूर्ण विस्तारपणे बोललेलो आहे त्या पूर्ण इतिहास काय होता ते सांगतं काय घडलं असेल याची एक तुम्हाला आयडिया त्या अकरा ऑडिओ क्लिप्स देतात परंतु विजय जे आहेत ते पहिले शिवसेनातनं झालेले आहेत आणि शिवसेनामधनं निघालेले नेता नारायण राणे असो विजय असो हे कधीही दुसऱ्या पार्टीत जाऊन त्या पार्टीचं कल्चर आत्मसात आत्मसात करू शकत नाही कारण शिवसैनिक वन्स अ शिवसैनिक ऑलवेज अ शिवसैनिक त्यामुळे नारायण राणेसुद्धा बी जे पी काँग्रेस सगळं होतानासुद्धा शिवसेनेचीच भाषा बोलतात आणि विजय जे बोलले वडेट्टीवार ते पण आता शिवसेनेचीच भाषा होती त्यामुळे त्या संजय जे शिवसेनेच्या कोट्यातनं मंत्री आहेत शिवसेने शिवसैनिक आहेत त्यांच्याबद्दल यांचं प्रेम उनबुडून येणं याच्यात काही मला आश्चर्य वाटत नाही परंतु ते सध्या काँग्रेसमध्ये आहेत काँग्रेसची स्थापना एका महिलाने केली होती बेसंटने इंदिरा गांधी दैवत आहे काँग्रेसचं महिला होती सोनिया गांधी वर्तमान दैवत आहे जिथे हे नतमस्तक होतात आणि प्रियंका गांधीकडे भविष्य म्हणून पाहतात अशा पार्टीमध्ये जेव्हा हे लोक आहेत तेव्हा कमीत कमी तेवढं स्त्री दक्षण्य त्यांना हवं होतं तुमचे लफडे आमच्या लफड्यापेक्षा मोठे आहेत की कमी आहेत हे म्हणजे डिटर्जंट पावडरची ॲडवर्टाईजमेंट नव्हे तुम्हारे से मेरा शर्ट सफेद क्यू और सफेदी किसकी अच्छी हे अतिशय दुर्दैवी प्रकार आहे एका तरुण मुलीला आत्महत्या करायला प्रवृत्त करणारी गोष्ट जर कोणी केली असेल मग तो मंत्री का असे ना त्याला कुठे ना कुठे सजा व्हायला हवी त्या मुलीला न्याय मिळायला हवा आणि मी ती हत्याच्यासाठी म्हणतो कारण ती ऑडिओ क्लिपिंग्स मी पा वाच पाहिलेली आहे वाचलेली आहे त्याचे पूर्ण ट्रान्सक्रिप्ट आणि ती ऐकलेली आहे स्वतः त्यामुळं काँग्रेसच्या नेत्यांनी तुमचे लफडे आमच्यापेक्षा कमी आमचे लफडे तुमच्यापेक्षा जास्त त्यामुळे संजय राठोडवर तुम्ही हमला करण्याचा अधिकार तुम्हाला नाही असं बोलणं अतिशय निर्लज्जपणाचं आहे कमीत कमी आपण ज्या पार्टीत आहोत त्या पार्टीमध्ये स्त्री दाक्षण्य कसं आहे आणि सगळ्या नेत्या कशा आहेत त्यांच्यापुढे आपण नतमस्तक होतो यांची जाणीव त्यांना हवी असायला होती त्यामुळे कुठल्याही पार्टीत असो काँग्रेस असो बी जे पी असो एन सी पी असो जेव्हा या पार्टीतनं त्या पार्टीत लोक जातात आणि खास करून जेव्हा तुमचे विचारधारा एकदम विरोधी असतात बी जे पी शिवसेना एकत्र आले तर चालतं एन सी पी काँग्रेस आलं तर चालतं कुठे डी एन ए एक आहे परंतु बी जे पीमध्ये काँग्रेसची लोकं आणि काँग्रेसची लोकं जेव्हा जा सेनेमध्ये जातात किंवा सेनेची लोकं जेव्हा काँग्रेसमध्ये येतात तेव्हा फक्त वरचे कपडे बदललेले असतात आतमध्ये विचारतेच असतात त्यामुळे विजय वडेट्टीवारनी पुन्हा दाखवून दिलं की ते शिवसैनिक आहेत आणि शिवसैनिकच राहणार आहेत परंतु ते शिवसैनिक म्हणजे रडा करणारे शिवसैनिक कारण छत्रपती शिवाजींचं नाव घेऊन जो शिवसैनिक आहे तो त्या छत्रपती शिवाजीच्या नावाची जी, नावा जी महानता आहे त्याच्यासमोर जिथून जो नतमस्तक होतो तो, तो स्त्रीसमोर नतमस्तक होतो त्याच्या ते तेवढी ती स्त्री रक्षण नसतं काल त्यांचं वक्तव्य पाहिल्यावर मी बाहेर होतो त्यामुळे मी रायपूर नागपूर रायपूरला आलो जे मी प्रताडनाथ स्वतः भोगलं त्याचे मी काल तुम्हाला डिटेल विश्लेषण करून सांगितलं रायपूरच्या त्या, त्या टोलनाक्याचं पण ही गोष्ट माझ्या डोक्यात होती सारखी कुठे ना कुठे महाराष्ट्रामध्ये काय आता आपलं नैतिक मूल्य इतकं खाली गेलं आहे का एक मंत्री दुसऱ्या मंत्र्याच्या व्यभिचारावर पडदा टाकतो किंवा तुझ्या लफडे जास्त की माझे लफडे जास्त याच्यावर आपण चर्चा करतो हे दुर्भाग्य आहे महाराष्ट्राचं आज एवढंच पुन्हा नवीन विश्लेषणसोबत उद्या येतो तोपर्यंत नमस्कार